नमस्कार, स्वागत तुमचे राष्ट्र महाराष्ट्र मध्ये। मी अशोक पानखंड। आज महाराष्ट्र सरकारनं पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक झटका, परमवीर सिंग यांच्या बाबतीत न्यायालयाने आदेश दिला की जितके केसेस त्यांच्या विरुद्ध, म्हणजे पूर्व मुंबई कमिशनर IPS ऑफिसर परमवीर सिंगच्या विरुद्ध जितक्या केसेस महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळ्या CBI कडे ट्रान्सफर करा, म्हणजे वर्ग करा, असा आदेश दिला। न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि MM सुंदरेश यांचं पीठ होतं। आणि या निर्णयाच्या अगोदर जेव्हा वादविवाद चालला होता त्यात न्यायालयाने काही गोष्टी रेखांकित केल्या आणि त्यामध्ये त्यांनी जी शिवसेनेची मुरत मैदानी तोफ आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेपच घेतला नाही तर त्या वक्तव्याची लायकी दाखवली। त्यांनी सांगितलं की आम्ही असं बरंच वाचतो की काही सत्ता पक्षातले नेता महाराष्ट्रामध्ये असं सारखं म्हणतात की न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, ह्या गोष्टी ठीक नाही। परंतु आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर अशा वक्तव्याला आम्ही केराच्या टोपलीत टाकतो। न्यायालय न्यायपालिका मध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो, परंतु प्रत्येकच वेळेस न्यायपालिकेला जेव्हा तुम्ही धारेवर धरता तेव्हा न्यायाधीश सुद्धा हे माणसंच आहे, मनुष्य आहे, राग येणंही स्वाभाविक आहे। त्यामुळे संजय राऊतांना एवढं कळायला हवं की जेव्हा कुठली गोष्ट न्यायालयात आहे तेव्हा न्यायालयावर जर तुम्ही अपेक्षा घेतला तर तिकडनं तुम्हाला काय अपेक्षा तरी कशी करा की न्यायालय जरी सॉफ्ट कॉर्नर ठेवेल तुमच्यासाठी। कित्येक वेळा न्यायालयामध्ये आउट ऑफ वे जाऊन न्यायाधीश निर्णय घेतात। काही निर्णय असे पण असतात की न्यायालय म्हणतं की समोर जो दोषी आहे तो खरोखरच दोषी आहे, आरोपी आहे, परंतु पोलीस डिपार्टमेंट आरोप सिद्ध करू शकत नाही त्यामुळे त्याला नाईलाजाने सोडवावं लागतं। कित्येक ठिकाणी जेव्हा न्यायालयाचे तुम्ही निर्णय वाचता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी समोर येतात, हे सगळं समजून सुद्धा करता येत। त्यामुळं प्रत्येक जण संजय राऊत नसतो आणि न्यायाधीश जरी माणूस असला आणि त्यांच्या जरी जिभेला हाड नसला तरी काय बोलावं काय निर्णय द्यावा याचा एक दबाव न्यायाधीश असल्या कारणामुळे त्यांच्यावर असतो। तेव्हा क्वचितच असं, सगळीकडेच ब्लॅकशिप असतात, परंतु बाय अँड लार्ज न्यायालय मुद्देसूद निर्णय देत। त्यामुळे आपल्या नेत्यांना आता बोलताना कमीत कमी, कारण आता एकमेकावर आरोप करताना तर सगळी पातळ्या सोडलेलेच आहे। म्हणजे एक जो महाराष्ट्राचा उच्चांक होता राजकीय जीवनाचा, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा, तो आता नीचांक झालेला आहे। इतके एकमेकाच्या विरुद्ध तोंडसुख घेतात आणि सगळ्याच राजकीय दलाचे लोक आहेत त्या। पण संजय राऊतांचं हे बोलणं न्यायालयाच्या जरूर लक्षात आलेलं आहे। आता परमवीर सिंगची केस जर CBI कडे गेली तर परमवीर सिंगला पूर्ण भाजपाचं पाठिंबा आहे हे सगळ्यांना माहित आहे। केंद्रात CBI, ED, इन्कम टॅक्स हे सरकारच्या अनुशंसाने चालतात, याच्यावर आपण बरंच बोललेलो आहे आणि हे सारखं सारखं बोलून वेळ वाया घालवण्यापेक्षा हे सगळ्यांना माहित आहेत की अशा त्या एजन्सी कशा काम करतात। मग परमवीर सिंगची बाजू भक्कम होईल का? आणि अशा बऱ्याच केसेस आहेत की त्या CBI कडे जातात आणि मग ते CBI मध्ये ठप्प पडून राहतात। ED कडे प्रकरणं जातात, फाईल उघडतात, नारायण राणेची फाईल उघडली ठप्प पडून आहे, संजय काकडीची फाईल उघडली
बीजेपीमध्ये गेला सगळं ठप्प पडून आहे. आणि मग काही काही फायली जेव्हा जरूरत असते तेव्हा 30-30 वर्षांनी खोलले जातात. हे सगळे सब्जेक्टिव्ह असतात. त्यामुळे सीबीआयच्याकडे जर हे सगळ्या केसेस परमवीर सिंगच्या केल्या तर न्यायालयाने काही टाइम पिरियड सांगितलेलं नाही. या सगळ्या केसेस सीबीआयकडे वर्क करा आणि सीबीआयने 5 महिन्याच्या आत त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करावं असं काही दिलेलं नाही. त्यामुळे ते आता हे प्रकरण किती लंबित पडेल आणि परमवीर सिंगला फार मोठा दिलासा दिलेला आहे आणि अनिल देशमुखची स्थिती अजून वाईट होणार, वजेची अजून स्थिती वाईट होणार. वजेचे जे आका आहेत, गॉडफादर्स आहेत, त्यांना त्रास अजून वाढेल असं मला वाटतं. त्यामुळे नेत्यांनी कमीत कमी न्यायपालिकेबद्दल बोलताना, मीडियाबद्दल तर सारखेच बोलतात, मीडियाला तर ते नेहमीच शिवाय घालतात. बीजेपी म्हणतात की त्यांना प्रश्न विचारले तर ते म्हणतात की हे सगळे काँग्रेसच्या पेरोलवर आहे, सेनेच्या पेरोलवर आहे. सेनेला प्रश्न विचारले तर म्हणतात हे बीजेपीचे संघीय आहे. त्यामुळे पत्रकार सकाळीपासून संध्याकाळपर्यंत रोज तिचे 10 लेबल चेंज होतो जर तो सर खरोखरच पत्रकारिता करत असेल. परंतु कमीत कमी न्यायपालिकेवर तरी विश्वास ठेवावा सत्ता पक्षाने. जर सत्ता पक्षाचाच न्यायपालिकेवर विश्वास नसेल तर मग हे न्यायपालिका कशाला ठेवायचीच कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. आज एवढंच, उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.